सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना गौप्यस्फोटाचा नवा बॉम्ब टाकला आहे त्यामुळे आगामी काळात जसशे निवडणुका पुढे येतील तस तशा या घडामोडी कोणत्या दिशेला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मालेगावातील सभेत आमदार सुहास कांदे यांच्यावर सडकून टीका केली तुम्ही म्हणता कांद्याला भाव मिळाला मी म्हणतो कांद्याला भाव मिळाला गेल्या वर्षी एका कांद्याला भाव मिळाला एक कांदा पन्नास खोक्याला विकला गेला अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मालेगावातील सभेत केली त्यांच्या या टीकेला आता सुहास कांदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे विशेष म्हणजे सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना गौप्यस्फोटाचा नवा बॉम्ब टाकला आहे खोक्यांवरून माझी नार्को टेस्ट करा मी ज्या कॉन्ट्रॅक्टरांची नाव सांगतो त्यांची पण नार्को टेस्ट करा कराय बी कंपनी आणि तुमचे पण नार्को टेस्ट करा उद्धव ठाकरेंनी पाटणकरांची चौकशी बंद करण्यासाठी राजीनामा दिला पाटणकरांची चौकशी करण्याची मागणी करा किती लोकांना फोन केले किती लोकांना मध्यस्थी केली राजीनामा देण्यापूर्वी याचा मी स्वतः साक्षीदार आहे या कॉन्ट्रॅक्टर कडून आपण किती खोके घेतले याची देखील चौकशी करा असा खळबळजनक दावा सुहास कांदे यांनी केला आहे